पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यंत्रमाग धारकांना कारखाने सुरू करण्याच्या सूचना केल्या. यावर यंत्रमाग धारक बुधवारी निर्णय जाहीर करणार आहेत. यंत्रमाग कामगारांच्या पीएफच्या प्रश्नावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी शासकीय विश्रामगृह इथं यंत्रमाग धारकांची बैठक घेतली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिवाळी सण असल्यानं कामगारांचे हेळसांड होऊ नये म्हणून तात्काळ कारखाने सुरू करण्याच्या सूचना कारखानदारांना केल्या. त्यावर यंत्रमाग धारकांनी स्थगितीच्या आदेशावर तिरपुडींची भूमिका कोणती यावर बुधवारी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या बैठकीची माहिती दिली. पण कामगार लोकांचा असंतोष मात्र वाढत चाललेला आहे. कामगार लोकांना काम हाताला काम मिळायला पाहिजे. एकीकडे दिवाळीचा सण असताना मी ह्या अगोदरही त्यांची मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं होतं की आपण बंद ठेवू नका. आपण जे काम आपण चालू ठेवून आपली काय लढाई असेल किंवा तुमचं काय मागणी असेल तुम्ही मागत राहा. कोर्टात असू द्या किंवा सरकारकडे असू द्या आपण मागावं. त्यामुळे कामगारांना नुकसान होतं. आजही मी त्यांना विनंती करण्यासाठी तो बोललो होतं की त्यांनी उद्यापासून का होईना दिवाळी आहे सण आहे कामगारांना ते बोनस दिलेले आहेत किंवा त्यांना काय म्हणजे त्या दिवाळीनिमित्त पण हाताला काम नाही कामगार घरी बसून राहिलेले आहेत म्हणून त्यांना विनंती करण्यासाठी मी तो बोललो होतं. त्यांनी आज पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे तर उद्यापासून त्यांनी मिटिंग घेऊन उद्या त्यांनी बहुतेक कारखाने चालू करण्याचा निर्णय घेतील. बुधवारी यंत्रमाग धारकांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचं यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी सांगितलं. गेल्या म्हणजे 7 तारखेपासून बंद यंत्रमाग धारक बंद ठेवलेले आहे. नुकतीच काल ज्या ऑर्डर त्या ऑर्डरला आम्हाला स्थगिती मिळाली त्याचा थोडा आम्हाला अभ्यास करून पालकमंत्री इथं आम्हाला मिटिंग बोलवलं आहे की दीपावळीची अगोदर म्हणजे या आता संप मागणी देण्याबाबतीत त्यांनी हे मिटिंग बोलवलं आहे. त्याच्यात सर्व काही चर्चा झाल्या आणि सकारात्मक चर्चा झाल्या आणि यासंबंधी उद्या कारखानदारांचा आम्ही बैठक घेणार आहे आणि काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या तांत्रिक गोष्टी निरसन झाल्यावर आम्ही उद्याच्या मिटिंगमध्ये निर्णय घेणार आहोत. या बैठकीस माजी खासदार धर्मण सादुल, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सत्यराम मॅकल, मल्लिकार्जुन कमटम, अंबादास बिंगी यांच्यासह यंत्रमाग धारकांची उपस्थिती होती. पीएफच्या कारवाईला स्थगिती मिळाल्यानं गुरुवारपासून कारखाने सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत.